नमस्कार मित्र मैत्रिणींनो, उष्णता आणि उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार हे तुम्हाला माहिती असेल, तर यावरच आधारित आपण एक टेबल लॅम्प बनवूया। यासाठी तुम्हाला बल्ब, कागद, डिंक, सायकल स्पोक इत्यादी साहित्य लागेल। प्रथम एक सायकलचा स्पोक दाखवल्याप्रमाणे वळवून घ्या आणि तो बल्ब होल्डरला दाखवल्याप्रमाणे बसवून घ्या। आता एका गोलाकार रंगीत कागदावर त्याच्या केंद्रातून जातील अशा रेषा मारून घ्या व दाखवल्याप्रमाणे त्याचे मध्यभाग कापून ते थोडे दुमडून घ्या। असे एक चक्र किंवा टर्बाईन तयार होईल। त्याच्या मध्यभागी एक छिद्र करा आणि त्यामध्ये प्रेस बटन लावून घ्या। आता दुसऱ्या रंगाचा A4 कागद घ्या आणि तो दाखवल्याप्रमाणे गोलाकार चिटकवा, म्हणजेच एक दंडगोल तयार होईल। या दंडगोलाकार कागदावर तयार केलेले चक्र डिंकाच्या मदतीने बसवून घ्या। आता या दंडगोलावर तुम्ही काही डिझाईन किंवा चित्र काढू शकता। ही तयार संपूर्ण रचना आता बल्ब स्टँडवर ठेवून घ्या आणि बल्ब चालू करा आणि आता त्याचे निरीक्षण करा। काय दिसते आहे? तयार दंडगोल तुम्हाला गोलाकार फिरताना दिसतोय? हो, मग असे का होते? यामागचे कारण काय? उष्णतेचा यामध्ये काही संबंध आहे का? आणि असेल तर तो कसा? याची माहिती करून घ्या। उष्णता संक्रमणाचे 3 प्रकार असतात। उष्णतेचे वहन म्हणजेच कंडक्शन, उष्णतेचे अभिसरण म्हणजे कन्व्हेक्शन, उष्णतेचे प्रारण म्हणजेच रेडिएशन। या तिन्ही प्रकारामध्ये उष्णतेचे संक्रमण होत असते। तर आज तयार केलेला या टेबल लॅम्पमध्ये कोणत्या प्रकारे उष्णतेचे संक्रमण होत आहे याचा विचार करा। तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। हॅपी दिवाळी।